काय तू म्हणला तू म्हणलं असं नाही की एखादा खायला जरी आणलं तरी मी चौकात सेम घेतो असं नाही द्यायला जास्त तो काय सावतराय काय त्यांची कमी जास्त द्यायला आणलं तर सगळ्यांना सारखं एखादा लाड करायचं नाही एखादा करायचं सगळ्यांना सारखं सांगतो कॅडबरी आले सांगायला कॅडबरी सांगतो मग हिला दोन असते बाकीच्या एक एक असते का दोन कुठं एक एकच येतो तिला चार आणतो किटकॅट मी कुलर बंद कर बघून चाप्याचा नाही प्यायचा मला इथे गरम व्हायला लागेल चाप्याचा एखाद्याने स्टिंग बिंग आणली असती जाऊ अरे खरं इथं राहिलं का लय बिघडणार आहे फोन एखादा हॉस्टेलला जर टाकायचं नाही तर इथलं मीच कुठं घेऊन जाते मग यंदा राहू दे इथंच आता माझा काय विषय किती वेळा सांगितलंय बघा दुसरीकडे रूम बघा भाड्यानं राहूया एवढे पैसे जातील भाडं गेलं तर चालेल काय कसली तिकडे नाही आयो 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 धर 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 लागलो धर चापायचं सोडतो आहे तू सोड सोड तिला लेकरांच्या मनासारखं खायला केलं का नाही चांगलं खायला केलं का नवऱ्याचा उदळवासा करती नवरा बाहेर मुलात कष्ट करतोय ती दिसत नाही घरात बसून नाही तर बसून खायला काय वाटतंय असे पण टोम नाही ती माहिती का कधी मी कुठं बनवतात गावाला तुम्हाला काय माहित असत बोललेलं म्हणजे त्यांना मारलेलं पण बोलते पण बोललेलं तीच कब्ज तशीच राहते आवाज बंद कर बरोबर ती नाही बोलणे का नाही सण पण लय केली त्यामुळे तर इथं बघू सोडायला लागली ती सगळी आता माझा काय विषय आहे का माझा ह्यात काय विषय आहे तुमचा काहीच विषय नाही माझं चुकतंय मी तिथे मलाच काय काम नव्हतं इथं पडाक पडली हजार वेळा सांगितलंय दुसरीकडे कुठं तर जागा बघा कुठं तर भाड्यानं बघा पण मला इथं नाही राहायचं अरे खरं लय त्रास होत नाही माहिती का इथं राहण्याचं मला पोर मारत एक वेळ एवढं जिंकू माझं मी माझ्या रागावर कंट्रोल करते अरे मी माझ्या रागाला कंट्रोल करतो ते बघितलं मगाशी सगळ्यांना धुवायला लागलाय कंट्रोल करते मार दिला मी तुला मारलंय अजून तू काय लागलाय ही काल एवढं तू काय लागलाय रागान होत की कळतंय का नाही पेलेल्या म्हणतो करताय कुणाचं काय नाही चांगलं अडवायला झालं तर मला म्हणलं असतं मग तसंच एकमेकाचा जीव घ्या मारा म्हणजे मी तर सुटती मी तर मरते पूजाला मारलंय सापड मारली पूजा मारली ना तुला नाही मारली स्वागत केलं माझं हारानं बरं चपळीचा हार नव्हता फुलाचा होता असला गचार परत मी ती घाण पुसत बसायची पुसत पण टाकल नको म्हणती लेकरांना एक दुजापणा करायला पण नको इथं राहायला पण नको काय एक दुजापणा केला काय केला मी एक दुजापणा पहिल्यांदा खुडी पण आपणच काढायचं पहिल्यांदा आग पण आपणच लावायचे परत आकड मध्ये पाणी वाजायला पण आपणच जायचं असली सवय तुला मारलेलं तू काय मारलं नाही काही तू काय लागलं शिवी दिली मला का तू बडतोंडाची म्हणजे शिवी नाही ना नाही ना शिवी शिवी नाही मग काय ते प्रेमाला बोललेला शब्द प्रेमाचा शब्द आहे
मग दररोज म्हणत जा की जेवायला नाही दिलेलं भरलं असते माणसं उपाशी ठेवावं बाहेर जाऊन खायचं पुरे तिकडल्या घरात जाऊन बसू बाहेर तर जाऊन खातोय आपण तिला पण माहित आहे हे तुला पण चांगलंच माहित बघितलं आणि इमोशनल मध्ये काय म्हणते काय म्हणली मग जाऊन स्टिंग आणा जावा चहा पाहिजे म्हणलं म्हणजे डोकं चहा पिले असते तर अजून गरज झालं असतं दोघा नको स्टिंग दोन स्टिंग आला लागू ह्याला म्हणते ती एक दुजा पाना रे कळलं का एक दुजा पाना काय केलं का समजदार को इशारा का पे ना सब जेव आला रे एक दुजा पाना कळलं तुला दिल था पण मी पिलो म्हणून म्हणलं एक दुजा पाना कळलं का असंच लेकरांना तर रोज होते लेकर सोबत लग्न काय गेल ते मला भीती वाटायला लागली लागाय दिले तुम्ही बटन त्यांचं वरच प्रसाद मी फक्त पोरांची तुझं म्हणणं काय बरं नाही तर प्रसाद शंभर टक्के तुला सांग बाहेर गेलो काय हाल असतात लेकरांचं शाळेचं बी सांग तिला वाटतंय कुठं जायचं नाही जेव्हा पोरांना शाळेला सुट्टी असेल तेव्हा नाही तर घरातली मुलं तुमची तुम्ही जाऊन एकटे काढा माझी मी एकटी बघती लेकरांना तुम्हाला नाही बघलं होतं शाळा बुडती तर माझी मी एकटी सुटते अरे ती नाही म्हणत मी तू बाहेर म्हणते पण बाहेर किती हालू का तुला माहित आहे ना मग मी म्हणत नाही पुणे मुंबईला जाते इथंच जाऊया पण चार हात लांब राहूया बस म्हणतेच ना जवळच्या कपाळात बसत लांबचं स्वप्न दिसत ती एक दिवसासाठी का लांब जायला तुझं म्हणणं काय रे तुझं म्हणणं काय भांडण भेटून तुला स्टिंग पाजायला लागेल स्टिंग तू पाजायची स्टिंग तू पाजून भांडण भेटला त्याशिवाय मी पाजलो भांडण भेटले या पूजा प्रसन्न पाडले पण मला स्टिंग पाजा पण मला स्टिंग पाजा मला पण अवघड आहे मग आता माझ बरं नाही माझं तुमच्या सगळ्यांच्या चाळीस रुपये अगं आपल्या जवळच होतं त्याचं कशाला लागली चहा पिला ही कशाला लागतंय ती कशाला लागते तुला पिलोयला थुकलोयला कपला का चहा पूर्ण प्याला ना साधं मला तर विचारला ना चहा काय करू चालू होते जायचंय का नाही फक्त सांग कुठं मी जाऊन लेकर कुठं म्हणजे तुमचे पण समाधान होईल तुम्हालाच नको असेल मी लेकर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेले बरोबर आहे कॅरेक्टर मध्ये बसली नाही मला सांगा काय करायचं मी खरं मी माझं कम्फर्ट आहे त्यात टाक आता मी तुम्हाला सिरियसली विचारते मग मला तुला मी काय म्हणत होतो म्हणते ना मी गावर घाल साडी चला असं नाही रूम बघायची डायरेक्ट का अगं चल गे आता गाडी आपल्याकडे आपण कुठं पण जाऊ शकतो घर राहता येत नाही घरात मी काय करतो गाडी स्टंट घेतो काय म्हणते तुला स्टंट घेतो अपार्टमेंट जाऊन बघा राहिलं तर पंधरा रुपये सोडून जायचं ना तर जायचं नाही पोरांची शाळा आहे काय पडतंय बघ तुला पोरांची शाळा उलटा पुणे मुंबईत शिक्षण लय भारी गेलं तर लांब जायचं पुणे मुंबई आज तिथं जायचं ना तिथं सारखीच कामानी मध्ये रुंदावनला जावं तिथं कोण नाही केदारनाथ मध्ये जावं तिथं पण कोण नाही केदारनाथला प्रसाद येणार आहे पुढल्या वर्षी जाऊया तेवढं जेवण जेवण भेटलं तिकडला उज्जैनला जाऊया उज्जैनला पण जाणार आहे म्हणते दिल्लीला जाऊया दिल्लीला ती कुठे जर का जायचं का तिथं हा काय मेल्याशिवाय कोणी जात कुठं जायचं मसनात बी येणार आहे मागणार हळूहळू तू परत मग तिथं मग तिथं काय तिथं तोपर्यंत एवढा मोर जाऊन हात उकडू नको बाबा सगळी सांग घेऊ नका अगं पूजा तुला काय सोपं वाटत प्रत्येक गोष्टी जरा विचार करून कर जा तुम्ही करता विचार निघाला बाळाला उचली जीप लावली टायला निघाला बाळाला असा कुठल्या कुठं पण सुरतोय आमच्याकडे म्हणते त्याच्या उचलली जीप लावली टायला निघाल्या बाळाला लावली टायला निघाली काय तर असं निघाली बाळाला काय पण जुडू नका माहित तुझं मत काय आता सांग मला आता मी लेकर पाहिजे ती काही घर पाहिजे एवढं फक्त तुम्हाला ही घर महत्वाचं आहे का लेकर मी महत्वाची
कोणासाठी करतो मी? कोणासाठी करताय? बघा तुमच्यासाठी करत असत म्हणून ऐकत नाही. माझ्यासाठी मी काय ठेवली? एक ना एक रुपया तुझ्या अकाउंटवर जातो, एक गोष्ट लक्षात ठेव. जर मी तसं जर केलं ना, तुम्हाला जगवणारी मिळाली असत, तुम्हाला जगवणारी मिळाली असत, तिला माझ्यासारख्या तिला परत मला सांग, माझ्यासारख्याला जगून तिचा काय फायदा आहे? काय फायदा आहे? फायदा आरू काय फायदा आहे सांग? आरू 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 आजची मॅच जिंकल आपण 50 करोड जिंकल. 50 करोड नाही, 1.5 करोड. 1.5 करोड काय? 1.5 करोड नाही, 1 करोड नाही, 1.5 करोड आहे. नाही नाही, 1 नाही, 1.5 करोड. हे बाबा सांग, तिला 1.5 करोड आहे. ती 1 करोड म्हणजे फार आहे बरं का? हा 1 करोड आहे. नाही 1.5 करोड आहे. 1.5 करोड आहे. ती पहिलं बक्षीस आहे. हा मग पहिलं बक्षीस झालं. शेवटचं नाही विचारलं. काल तरी 49 रुपये पण हरलाय भैया. ती 49 रुपये पण गेले काल. त्याला प्लेयर चांगलीच होत ग, पण हेनं घेतलेलं प्लेयर. ह्याला बोल, ह्याला प्लेयर घेतलेलं पटलं, तिला पण पटलं. आता मी घेतलाय विराट कोहली, घेतलाय खतरनाक खेळतोय. धोनी सचिन तेंडुलकर ती कुठे? ती जुनी आहे आपल्या आपल्या चालली आता. नाही नाही, ती आमच्या जमान्यात होत रे, जवानीत होत. आमच्या आपल्या जवानीत होत. काय नाही